काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे का झाले गद्दार राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागील पाच दशकापासून नेतृत्व करणारे सुशील कुमार शिंदे यांनी देशाचे गृहमंत्रीपद भूषवलं त्यांच्यावर गद्दार म्हणून शिवसेना ठाकरे गटांनी शिका मारला आणि मोठे आंदोलन केलं खासदार प्रणिती शिंदे व सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमांना चप्पल मारून गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या यांचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे कारण काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून सुशील कुमार शिंदे यांची प्रतिमा असताना त्यांच्या सोलापूर शहरामध्ये त्यांना गद्दार संबोधल्यावरून चर्चेला उदाहरण आलंय त्याचं कारण ठरलाय विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी समर्थन दिलं त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म अडचणीत आला परिणामी ठाकरे गट संतप्त झाला आणि त्यांनी शिंदे परिवारावर टीकेची झोड उठवली ठाकरे गटानं सोलापूरचा उमेदवार जाहीर जाहीर गडबड केली लवकर केला अशी भूमिका मांडताना शिंदे समर्थकांकडून धर्मराज काडादी यांच्या उमेदवाराचं समर्थन केलंय याच्या पाठीमागे आप्पासाहेब काढादी आणि सुशील कुमार शिंदे यांचा स्नेह कारणीभूत आहे का काळादीप परिवार कायम सुशील कुमार शिंदे यांच्या बाजूने राहिलेला आहे त्याच्यामुळेच परतफेड करण्याच्या भूमिकेतून सुशील कुमार शिंदे यांनी धर्मराजे यांचं समर्थन केल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच खवळला असून येथील स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना इशारा दिलाय संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं शरद कोळी म्हणाली की प्रणिती शिंदे या गद्दार असून त्यांनी शिवसैनिकांचा घात केलाय महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही त्यामुळं आमच्या पक्षातील सर्व नेत्यांकडे मागणी आहे तातडीनं प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा काँग्रेसनं खासदारकी रद्द केली पाहिजे शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाली प्रणिती शिंदेला लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरे आजारी असताना या लोकांनी बूट चाटण्याचं चा काम केलं आजारी असतानाही प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली एवढी जाण राहिली नाही प्रणिती शिंदेनं भाजपाकडून सुपारी घेतली खासदार खासदारकीला भाजपानं मदत केली म्हणून सोलापूर दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुखांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असा आरोप त्यांनी केला त्याशिवाय आमचा उमेदवार निवडून येणार त्यामुळे काही फरक पडत नाही पण या काँग्रेसवाल्यांना ठेचून काढलं पाहिजे आपण सण करतोय म्हणून माघार घेतोय असं यांना वाटत असेल प्रणिती शिंदे काय तुझ्या बापालाही भीती नाही प्रणिती शिंदे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आम्ही करणार शिंदे यांच्या दम असेल तर इथून आणि सोलापूर फिरून दाखवावे जिथे गाडी दिसल तिथं फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही कोळी यांनी दिलाय सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला महाविकास आघाडीत जागे या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा केला होता परंतु या मतदारसंघात ठाकरेंचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली सोलापूर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली परंतु एबी फॉर्म मिळाला नाही त्यामुळे आम्ही धर्मराज काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला सांगितला ठाकरे गटाच्या नेत्यांनी इथं गडबड केली मागे एका वेळेस कधीतरी शिवसेनेचा आमदार निवडून आला त्या मुद्द्यावर मतदार ते मतदारसंघ मागत होते हे चुकीचं होतं असं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या भूमिकेचा स्वीकार सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी केला नाही उलट त्यांना गद्दार म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केलं त्याचं कारण म्हणजे वास्तवात खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही म्हणून त्यांना या टीकेला सामोरं जावं लागतंय न्यूज मराठवाडा तुळजापूर